अदर मेंबर्स ऑफ द एमजी पार्टी सेंट्रल शिवसेना आणि कालूच शेनवारा जेव्हा सेंट्रल कमिटी विश्वासात न घेता एंट्री घेऊन लागला अध्यक्ष तो स्वतः त्यांना थोडे आर्ग्युमेंट झाले आणि त्याच दिसा खरं म्हणजे हे प्रेस कॉन्फरन्स हांव दवरपास होती पण पॅसिस नाका तुमचे भितर खंय मनुष्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स आशिल्ले आणि हे आमचे दुसरे प्रेस कॉन्फरन्स सायमल्टेनियस एक टायमार पॅसिस जावपा नाका म्हणून आज हांवें हो दीस ठरयला. एमजी पार्टी भितर अध्यक्ष दिपक ढवळीकर हे एकाधिकारी शाहीन वागता असे आम्ही गेल्ले एक वर्स पळयता आणि खंयच त्याका आम्ही कंट्रोल करपाक ट्राय केलो जाल्यार कंट्रोलान येवपाची चिन्ह दिसना सांगून पळयले तेन्ना आतां म्हाका दिसले की आम्ही कितें तरी एनलिस्ट करपाक जाय. असे टोटल 36 एकाधिकार शाहीन वागलेले तेजे एक्स हांवें एनलिस्ट करून दवरल्या. आमच्या थोडे मेंबरांक सांगल्या पूण जो पर्यंत कोणूच आवाज करिना जो पर्यंत कोणूच उलयना तो पर्यंत सगळे हे भिवून आसता हांगा पळय भितर कित्याक ते. पण आज म्हटल्यार आमी निर्धार करपाक जाय पक्ष जर वाचूंक जाय पार्टी जर वाचूंक जाय जाल्यार आमी आज हांव फुडें सरता असो म्हणून हांवें पयर एक इंटरव्यू केला आनी आज तुमच्या समोर हांव प्रेस कॉन्फरन्सांत आसा. ज्या 36 हातून जे हें आसा तेतून एक आज हांव एन्युमरेट करतां. एक आज एक्सप्लेन करता तो म्हणजे 12 मार्च 2017 ह्या दिसा जेन्ना सरकार घडोवपाचे विशय जालो तेन्ना 12 मार्चाक अध्यक्षान एक लेटर दिलें स्पिकराक गव्हर्नराक लेटर दिलें की वी आर सपोर्टींग मनोहर पर्रिकर लेड बीजेपी गव्हर्नमेंट एमजी पार्टी हॅज रिझॉल्व दीस अशें म्हणून जें पळय लेटर दिलां. हांव सांगपाक सोदतां की हांव जनरल सेक्रेटरी ह्या नात्यान बुक्स आनी रिकॉर्ड सगळे म्हाजे कडेन आसा. नो सच रेजोल्युशन वॉज टेकन हें रेजोल्युशन घेवना आनी अशें करून दिपक ढवळीकरान स्पिकराक गव्हर्नराक आनी तिनूय आमदारांक अंधारांत दवरल्या. खंयचोच जेन्ना आमी येदे व्हडले डिसिजन घेता तेन्ना तें घेवप इम्पोर्टंट आशिल्लें. हो एक पॉयंट आज हांवें खरें म्हणजे केतन भाटीकराक घेतला. केतन भाटीकार हो भाशा सुरक्षा मंचाचो कँडिडेट लास्ट टायम पणजे उबो रावलो. तेजे नंतर शेनवाराक जोशी म्हणून शिवसेनेचो तेका भितर घेतला. आनी पार्टीचें धोरण कितें आसा की जर अशे खंयचे भायल्या पक्षांच्या मनशांक भितर घेता तेन्ना पयली पार्टीची सहमती जाय सेंट्रल कमिटीची पयली एप्रुवल जाय कारण तेंचो आमकां तेंचो कितलो फायदो पडटलो हें पयलीं आमकां कळपाक जाय. केतन भाटीकाराक एंट्री दिता आसतना हे केन्ना तेजेर विचार केलो ना डिस्कशन जालें ना. हांव एका घेता वयर जोशीक घेता आसतना तेंच जालां हांव तेका घेता. थंय लोकल लिडर आसा आपातेली परशुराम कोटकर आनी श्रीधर मांद्रेकर ह्या तिनूय लोकांक विश्वासान ना घेता त्यो एंट्री जाल्ल्या. आतां म्हाका दिसपाक लागलां की 2011 मार्च 2012 पासून एक वातावरण जातालें मोगो पक्ष विलीन करुया मोगो पक्ष बीजेपीन विलीन करुया तो डाव आमी हाडून पाडलो ते विलीनीकरणाचो. तेजे नंतर आतां म्हाका दुबाव लागला की अशे भारतीय भाशा सुरक्षा मंच शिवसेना बीजेपी आरएसएस अशे जर पक्षांक आमच्या अशे जर लोकांक आमच्या पक्षांत प्रवेश दिलो तर हो पक्ष सोंपोवपाचें एक दुसरें कारण तयार करता. पक्ष डायल्यूट करून पक्षाची इंटेन्सिटी डायल्यूट करून पक्ष सोंपोवपाचें हें कारस्थान रचलां असो म्हजो दिपक ढवळीकराचेर आरोप आसा. हेतून खुबशे तेजे म्हणणें कितें तेजे बरोबर 10 मेंबर आसा 10 मेंबर आसा 10 मेंबर आसा आय हॅव नो प्रोब्लम
तुझे कडे 20 मेंबर 15 मेंबर तुझे आसपास आहे तसे माझे मत कारण सेंट्रल कमिटी 15 मेंबरांची असा त्या 15 मेंबरांना तुवे घेऊन वचपास आहे एकाधिकार शाहीन जर गेलो जाल्यार 15 जणांची लोक कोणा 15 वटेन वतली आणि पक्ष उरचो ना पक्ष दुसऱ्या पक्षान विलीन जावपाची पक्षाक नुकसान जावपाची खूप शक्यता असा खूप ती डॅमेज जावची न्ही म्हणून आम्ही खूप प्रयत्न केलो 36 अपराधपर्यंत हांव रावला आणि आता माझ्या सारख्या मनशाच्यान ते ओगी रावपाक जायना म्हणून आज हांवें तुमचे कडेन पत्रकारा कडेन पावला एकूच अपेक्षा की दिपक ढवळीकरान सगळ्या 15 लोकांक सेंट्रल कमिटीक एटलिस्ट विश्वासान घेऊन पक्ष चलोवचो अशी म्हजी इच्छा आसा दिपक ढवळीकरा पेक्षा आनी एक व्यक्ती असा त्या मनशाचे एट दीस पॉईंट म्हाका नाव घेऊचे ना इतल्या खातीर घेऊन सोदिना हांव नाव कोणाचेच घेयना पण व्हड व्हड नाव आशिल्लो तेजेर हांव तुका वीथ प्रूफ वीथ एविडन्स वीथ एवरीथींग हांव तुका चार्ज करता मगो पक्षात सध्या जे चालू आहे त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय काय प्रकार मगो पक्षात जे चाललेलं आहे ते चांगलं नव्हे मला वाटतं मगो पक्ष संपवण्यासाठी अध्यक्ष काहीतरी करतात कारण एक गेल्या वर्षीपासून मगो पक्ष BJP विलीन करण्याचा डाव होता तो मगो प्रेमींनी हाणून पडला आणि त्याच्यानंतर आता मगो पक्ष संपवायचा कसा ह्याच्याबद्दल कटकारस्थान सुरू झालेली आहे असे कार्य चालू आहे अध्यक्षाकडून कारण गेल्या आठवड्यात कोंड्यातील इकडं एक भाषा सुरक्षा मंचचा कॅन्डिडेट होता केतन भाटीकर त्याला मगो पक्षात प्रवेश दिला गेल्या आठवड्यात ह्या आठवड्यात जोशी म्हणून पेडणेचे शिवसेनेचा त्याला पक्षात एंट्री दिली म्हणजे असं वाटतं की मगो पक्ष डायल्यूट करण्यासाठी हे चाललेलं आहे कारण अशा लोकांना पक्षात प्रवेश देताना खरं म्हणजे सेंट्रल कमिटीची लोकल लीडरची मान्यता आणि अप्रुव्हल घ्यायला पाहिजे अध्यक्ष मला वाटतं ह्याबद्दल माणसाला घ्यायचं त्या माणसाला घ्यायचं असं न करता सर्वांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन त्याच्यावर चर्चा करूनच प्रवेश दिला पाहिजे म्हणतं की हे कुठंतरी बंद व्हायला पाहिजे कारण मगो पक्ष हा एकदम जुना पक्ष आहे स्टार्टिंगपासून हा अस्तित्वात आलेला आहे आणि प्रत्येक गोवेकराची ही जबाबदारी आहे की मगो पक्ष एक जिवंत राहिला पाहिजे त्याला संजीवनी द्यायला पाहिजे त्याला जीवन ठेवलं पाहिजे सरकारच्या पाठिंब्याच्या पत्राबाबत एक खुलासा तुम्ही केला आहे त्याच्याबाबत काय आहे नाही तेच म्हटलं मी 12 मार्चला अध्यक्षांनी एक लेटर दिलेलं आहे गव्हर्नरला आणि स्पीकरला की मगो पक्षाने एक रेझोल्युशन घेतलेलं आहे आणि त्याला मनोहर पर्रिकर सरकारला पाठिंबा द्यायचा असं म्हणून त्याच्यावर नमूद केलेलं आहे व्हेअरएज असा रेझोल्युशन झालेलंच नाही कारण जनरल सेक्रेटरी मी आहे रेकॉर्ड माझ्याजवळ असतात आणि जनरल सेक्रेटरींनी मीटिंग कॉल करायला पाहिजे अशी मीटिंगच झालेली नाही तर रेझोल्युशन कुठलं होणार म्हणजे अध्यक्षांनी ते खोटं त्यांना दिलेलं आहे ह्याच्यामुळे सरकारला फसवलेलं आहे म्हणजे गव्हर्नरला फसवलेलं आहे स्पीकरला फसवलेलं आहे आणि तसेच 3 आमदार आहे त्या 3 आमदारांना पण अंधारात ठेवलेलं आहे मगो पार्टी आता ढवळीकरवादी पार्टी झाली का तुम्ही त्यांना डीलर म्हटलंय कशावर काय नाही तसं सिच्युएशन करायचा प्रयत्न चाललेला आहे असं वाटतं जर ढवळीकर नाही होत तर BJP तरी व्हायला पाहिजे असं सिच्युएशन तयार व्हायला लागलेलं आहे आणि ह्याकरताच जे खरे मगो प्रेमी आहे मगो कार्यकर्ते आहे ते थोडे अस्वस्थ झालेले आहे काय परिणाम होऊ शकतो पक्षावर हे बघा आता मला वाटते अध्यक्षांनी सुधारलं पाहिजे पक्षाला डॅमेज काहीच नाही होऊ शकत नाही अध्यक्ष सुधारला तर अध्यक्षांनी जर मनमानी केली आणि असंच राहिलं तर पक्षाचं मोठं नुकसान होणार आणि ते नुकसान होऊ नये अशी जर खरंच अध्यक्षाची भावना असेल तर त्यांनी आपले जे व्यवहार
एक अधिकारशाही वागणारे जे व्यवहार आहे ते बंद करायला पाहिजे. किती निर्णय एक अधिकारशाहीने घेतलेत आणि तुम्ही केव्हा उघड करणार? नाही, आम्ही मी स्वतः 36 असे निर्णय, 36 असे ॲक्ट जे एकाधिकारशाही किंवा पक्षाला हानिकारक आहे असे नमूद करून ठेवलेले आहे. पण ते एकदम हे केलं तर त्या पक्षाला त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होणार, ते होऊ नये म्हणून मी एकच हे केलेलं आहे, ओपन केलेलं आहे.